हॅलो एव्हरी वन, ASP.8266.12 ई बद्दलचा मोठा प्रॉब्लेम आहे, याला मल्टिपल सेन्सर जोडणे. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तोच प्रॉब्लेम दूर करणार आहे. जसे की या बोर्डला एकच अनालॉग पिन आहे, सो आपण याला मल्टिपल सेन्सर जोडू शकत नाही. पण डोंट वरी, आता आपण या बोर्डला अप टू 16 अनालॉग सेन्सर जोडू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला सांगेन हे कसे शक्य आहे. तर चला सुरू करूयात. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला हे कंपोनंट्स लागतील. या ठिकाणी मेन कंपोनंट आहे 16 चॅनल अनालॉग मल्टीप्लेक्सर मॉड्यूल. या मॉड्यूलच्या सहाय्याने आपण सहज 16 सेन्सर जोडू शकतो. या व्हिडिओमध्ये मी फक्त 4 सेन्सर यूज करणार आहे, त्यापैकी 3 पोटेन्शियोमीटर असतील आणि एक फोटो रेजिस्टिव्ह सेन्सर, किंवा आपण याला LDR देखील म्हणू शकतो. आणि कंपोनंटची कनेक्शन्स या प्रकारे असतील. मी हे PCBs डिझाईन आणि ऑर्डर केलेले आहेत JLCPCB.com वरून. या ठिकाणी PCBची कॉस्ट कमी आहे आणि त्याची क्वालिटी एकदम अमेझिंग आहे. त्याचसोबत प्रोडक्ट तुमच्या घरी डिलिव्हर होईल. मी असे 10 PCBs ऑर्डर केलेले आहेत. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुमच्यासाठी एक गिफ्ट अनाऊन्स करणार आहे. PCB डिझायनिंगसाठी जाऊयात EZEDA.com वरती. या ठिकाणी तुम्ही सहज PCB डिझाईन करू शकता. फक्त कंपोनंट्स पिक करा आणि त्याचे कनेक्शन्स करा. या ठिकाणी तुम्हाला 16 चॅनल अनालॉग मल्टिप्लेक्सर मॉड्यूल देखील मिळेल. सो तुम्हाला त्याला स्वतः डिझाईन करावं नाही लागणार. मी हा संपूर्ण PCB 2 लेयर्समध्ये डिझाईन केलेला आहे. यानंतर फाईल गर्बर फाईल फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा. आता परत जाऊयात JLCPCB.comला. या ठिकाणी आपले अकाउंट क्रिएट करा, त्यानंतर लॉग इन करा आणि आपली ऑर्डर प्लेस करा. तुम्ही डाउनलोड केलेली गर्बर फाईल या ठिकाणी अपलोड करा. आता नंबर ऑफ पीसेस सिलेक्ट करा, त्याचबरोबर तुम्ही मास्किंग कलर सुद्धा सिलेक्ट करू शकता. आता पेमेंटसाठी चेकआउट करा. या ठिकाणी तुमचं काम झालं. आता फक्त PCB घरी येण्याची वाट पहा. एकदा तरी JLPCB वापरून पहा, इट्स अमेझिंग. आता एक एक करून सर्व कंपोनंट सोल्डर करूयात. मी या ठिकाणी ESP बोर्ड आणि अनालॉग मल्टिप्लेक्सरसाठी फिमेल हेडर पिन्स वापरले आहेत, कारण यामुळे मी हे बोर्ड्स दुसऱ्या प्रोजेक्टसाठी यूज करू शकतो. सेन्सर्ससाठी मी 3 पोटेन्शियोमीटर आणि 1 LDR वापरला आहे आणि हे पोटेन्शियल डिवायडर सर्किट फॉर्ममध्ये आहेत. मी हे सर्व कंपोनंट्स सोल्डर करत आहे. सर्व कंपोनंट्स सोल्डर झाल्यानंतर हा प्रोजेक्ट असा दिसेल. आता आपण कोडिंगकडे वळूयात. या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी हा फायनल कोड आहे. Adafruit ESP8266 MATT एक्झाम्पल आणि माझा स्वतःचा 16 चॅनल अनालॉग मल्टिप्लेक्सर कोड मर्ज करून मी हा कोड बनवलेला आहे. 16 अनालॉग पिन्सला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला 4 डिजिटल पिन्सची गरज आहे. सो ESP बोर्डच्या बाजूला टोटल 4 डिजिटल पिन्स आणि 1 अनालॉग पिन आहे. पहिल्यांदा आपण बेसिक डिटेल्स फिल करून घेऊ, जसे की SSID नेम, पासवर्ड. त्यानंतर आपण io.adafruit.com कडे जाऊ आणि तिथे तुमच्या अकाउंटला लॉग इन करू आणि त्यापैकी एक डॅशबोर्ड ओपन करा. त्यानंतर आपण एक नवीन ब्लॉक सिलेक्ट करू. यावेळी आपण गॉजसाठी जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला 4 फीड्सची गरज आहे, जसे की आपण 4 सेन्सर्स मॉनिटर करणार आहोत. सो आपण नावे देऊयात Sensor 1, Sensor 2, Sensor 3 आणि Sensor 4. या सर्व फीड्ससाठी आपण 4 गॉज क्रिएट करू आणि त्यांचे लिमिट सेट करू 0 to 1023. आता आपण अकाउंट नेम आणि त्याची की आपल्या कोडमध्ये कॉपी पेस्ट करून घेऊ. आता आपण सबस्क्रिप्शन पार्टला कमेंट आउट करूयात आणि बाय एंटरिंग प्रॉपर फीड नेम्स आपण 4 पब्लिश व्हेरिएबल्स बनवूयात. गॉज वरील क्वेश्चन मार्क मधून तुम्ही फीड नेम घेऊ शकता. आता मी हा पब्लिश सेक्शन थोडा मॉडिफाय करतो आणि कोड कंपाईल करून पाहतो की त्यामध्ये कोणता एरर आहे की नाही. आपल्याला या ठिकाणी 16 इनपुट सिलेक्ट करण्यासाठी बायनरी नंबर सिस्टम वापरावी लागणार आहे. सो फर्स्ट मी मल्टिप्लेक्सर मॉड्यूलच्या 4 पिन्सला लो सिग्नल देतो, म्हणजे माझा Sensor 1 हा ऍक्सेस होईल, जो की मल्टिप्लेक्सरला कनेक्टेड आहे. सो आता कंपाईल करू आणि पाहू. ओके, तर कोड परफेक्टली कंपाईल झाला. याच प्रकारे
बाकीच्या 3 सेन्सरसाठी देखील मी कोड लिहिलेला आहे. सो मी हे सेव्ह करून माझ्या ESP बोर्ड वरती अपलोड करतो. सो हे सक्सेसफुली अपलोड झालं. नाव लेट्स ऑब्झर्व दिस इन ऍक्शन. आता 1 by 1 या पोटेन्शियोमीटरच्या व्हॅल्यूज चेंज करूयात. आणि सर्वात शेवटी हा LDR टेस्ट करू. ग्रेट. सो जसे की तुम्ही पाहू शकता, ESP बोर्डची फक्त एक अनालॉग पिन वापरून मी 4 सेन्सर्सला मॉनिटर करू शकतो. तसेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार 16 डिफरंट सेन्सर्स यूज करून तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट बिल्ड करू शकता. सो हे सर्व होतं आजच्या प्रोजेक्ट बद्दल. मी आशा करतो की तुम्हाला हे आवडलं असेल आणि तुमच्या उपयोगी येईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला किती आवडला. PCB गिव्हअवे साठी हा व्हिडिओ शेअर करा सोशल मीडियावरती, लाईक फेसबुक, इंस्टाग्राम अँड ट्विटर, आणि वापरा #IMTechSMS. आणि PCB जिंकण्यासाठी हा हॅशटॅग द्यायला बिलकुल विसरू नका. पोस्ट केल्यानंतर मला डायरेक्ट मेसेज करा सेम सोशल मीडियावरती. जसे की जर तुम्ही फेसबुकवरती पोस्ट केला असेल तर तुम्ही मला फेसबुकवरती मेसेज करू शकता टास्क कम्प्लिटेड. त्यानंतर मी विनर सिलेक्ट करीन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ एंगेजमेंट ऑन दॅट रिस्पेक्टिव्ह पोस्ट. सो जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ESP आणि IoT बद्दल अजून जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सो वेट करा माझ्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी, कारण माझा नेक्स्ट प्रोजेक्ट यापेक्षा देखील जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त युजफुल असेल. So, तोपर्यंत एक्सप्लोर, लर्न अँड शेअर विथ मी. टेक SMS.